पण मग नंतर मी जॉईन झालो आणि काही दिवस मी ते तुम्ही जे सांगितलं साईन वगैरे चेंज करून माझे अकाउंट ही भरपूर आहे, म्हणजे 5-7 अकाउंट आहे, ते सगळ्या फॉर्म वर चेंज करून घेतले. आणि नाही 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 विषय तो नाही बडी असती. पण मग नंतर हळूहळू मला थोडस पॉझिटिव्हिटी जास्त वाटली. आणि लॉकडाऊन मध्ये सगळ्यात मस्त फायदा झाला मला त्याचा की माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे माझं, मी म्हणजे बायोकोल बनवतो आणि फार्मास्युटिकल कंपनीला प्रोव्हाइड करतो. मला लॉकडाऊन मध्ये पण माझी कंपनी चालू होती, माझे लेबरही होते, मी इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये मला गव्हर्नमेंटनी लेटर दिलं होतं, म्हणजे ज्यांचे प्लांट बंद होते तरी पण माझा प्लांट चालू, सर्क्युलेशन चालू होतं. त्याच्यानंतर काय झालं होतं, कापूस यावेळेस फॉरेनला गेला नाही, बरोबर आहे. म्हणजे आंबा, हापूस आंबा आहे ना, एक्सपोर्ट झाला नाही. तर माझे एक मित्र होते, माझे रिलेशन तिकडे चांगले होते, तो म्हणे की तुम्ही गाडी इकडे येऊन सेल करा, तुम्ही म्हटलं आंबे कोण विकाव मॅन्युफॅक्चरिंग पडा. पण मी 16 मेला पहिली गाडी बोलवली, 16 मेला बोलून मी माझं गुड, म्हणजे माझे जे रिलेशन नाही ते लोकल मध्ये फार चांगले, मी ते सेल करून माझ्या तिसऱ्या दिवशी पूर्ण गाडी विकली गेली. आमच्याकडे आला नाही पण आंबा तुमचा. माहिती होतं म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुम्हाला न्यूमरोलॉजी अॅस्ट्रॉलॉजी मध्ये एवढा फायदा झाला आणि तुम्ही मला 1 किलो आंबे पण नाही पाठवले. नाही आता मी नेक्स्ट टाइम तुम्हाला, मी ऍक्च्युअली ते काय ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुमचं बेनिफिट होणं हे माझं महत्वाचं काम आहे की तुम्हाला न्यूमरोलॉजी आणि अॅस्ट्रॉलॉजी तुम्हाला फायदा होत आहे, लॉकडाऊन मध्येही फायदा होतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर काय झालं मॅडम, हे तर झालं स्टार्ट, झालं 150 पेटीची गाडी माझी विकली गेली. ओके मी हॅलो हा. तर त्याच्यानंतर मी काय केलं, मी त्याच सर्क्युलेशन केलं की मी 9 सेंटर उभे केले माझे सगळे रिलेटिव्ह, सगळे रिलेटिव्ह. ओके हा हा, 9 जण उभे केले, प्रत्येकाला एका गाडीत 150 पेटी यायची. तर मी प्रत्येकाला 30-30 पेट्या पहिले वाटल्या, 30-30 म्हणजे 4 डझन 5 डझन ची एक पेटी राहते वाटल्या, म्हणजे माझ्याकडे मॅन पॉवर आहे, गाड्या आहे माझ्या, तर मी मला ते सोपं गेलं, माझ्या परमिशन काढलेल्या होत्या. मी प्रत्येक नागपूर पर्यंत, यवतमाळ, नागपूर, अकोला, पुसद, विदर्भात पूर्ण एरिया घेतला, त्यात 9 सेंटर पकडले. 9 सेंटर मध्ये ज्यांना गरज आहे आज लॉकडाऊन मध्ये जे खाली आहे त्यांना मी फोन केले, त्यांनी माझ्या भरोशावर, मी त्यांना 1 रुपया पण इन्व्हेस्ट करायला लावला नाही, सगळा इन्व्हेस्टमेंट माझी. हा, त्यांना 30 पेट्या दिल्या, 30 पेट्या त्यांनी 3 दिवसात विकल्या, त्यांची डिमांड आली 50-70 पेटीची. तर मी पर डे 1 गाडी इथे डिलिव्हरी करून घेतली आणि प्रत्येकाला 50-100 पेट्या दिल्या आणि त्या पेट्या त्यांनी, त्या पेट्यावर कमीत कमी 1-1 लाख रुपये कमवले. किती किती मार्जिन हे नाही सांगणार, मार्जिन भरपूर होती. हा, म्हणजे आम्ही 9 लोकांच्या मागे 1-1 लाख, म्हणजे तुमचं 9 लाख रुपये पकडून चालतोय ना. हा नाही, पण पैसे पण अटकले होते तेवढे, आतापर्यंत चालू आहे आता ते रिकव्हरी करणे. कमी 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 5-5.5 लाख रुपये 16 मे ते 3 जून मध्ये कमवले. ग्रेट सर, ग्रेट, व्हेरी गुड. हा, पण हे कशामुळे, माझं गुडविल चांगलं, माझे जे रिलेशन आहे लोकांना माझ्यावर विश्वास ठेवायची किंवा हे देत आहे म्हणजे काहीतरी वेगळं आहे असं होते. आणि त्यांनी कमवले आणि ते खूप खुश झाले म्हणजे पुढच्या वर्षी. आता मी ते पुढच्या वर्षी पूर्ण पल घेऊन उतरणार आहे विदर्भात, पूर्ण सेंटर घेऊन उतरणार आहे. आणि मेन म्हणजे माझी ऍडव्हर्टाइजमेंट हे पुण्यातून चालायची, माझा एक मित्र आहे त्याला मी पूर्ण काम दिलं होतं, म्हणजे माझं लोकल मध्ये पण चांगला आहे, तर ते बर्थडेचे वगैरे विशेष वगैरे सगळं बनवून तो मला पाठवत. तर मी काय केलं, या 9 जणांना रेडीमेड ऍडव्हर्टाइजमेंट, रेडीमेड बॅनर विथ होम डिलिव्हरी दिली. या टाइम मध्ये कोणी माल आपल्या प्लांटून घेऊ जाऊ शकत नव्हता, तर मी माझ्या गाड्या पाठवून, मला त्याला खर्च लागला 15-20 हजार रुपये डिझेल पाणी वगैरे सगळं, पण त्या लोकांना विश्वास येणं फार महत्वाचं होतं. आज मी लोक उभे केले 10 जण, ते 10 जण न्यूमरोलॉजीने एवढा कॉन्फिडन्स वाढवला असं म्हणायला हरकत नाहीये. भरपूर भरपूर कॉन्फिडन्स, सिग्नेचर चेंज केल्यामुळे कॉन्फिडन्स वाढला मॅडम, बरोबर आहे.
पहिले मी वर्क भरपूर कर, मी 9 दिवस घरी नव्हतो, या 9 दिवस मी जे काम केलं ना 9 दिवस प्लांट वर होतो, मी घरी आलो नाही.